आयुष्यात देवाचा सगळ्यात जास्त देवाला त्रास झाला असेल तर आपल्या हिंदी चित्रपटातल्या हिरोंचा। कधीही ह्याला काही प्रॉब्लेम झाला, ह्याचा प्रेमभंग झाला तर हा भगवान हे तुम्ही क्या किया, अरे जगू दे ना त्याला व्यवस्थित। तर अशी 25 वर्ष आपण बघतोय कायम घंटेला हात घालायचा, त्याला काहीतरी बडबडायचं बडबडायचं, त्याचा बिचाऱ्याचा काही दोष नसतो। बरं किती जणांच्याकडे बघणार हा, याला काहीतरी बडबडून यायचं तरी पण त्याच्या बाजूनं काहीतरी करायचं, असं 25 वर्ष चालू आहे। एकदा शंकर भगवान वैतागले, आता सोडत नाही, आता कोण यायचं ते येऊ दे। आणि ते शंकर भगवान म्हणजे मकरंद अनासपुरेजींच्या टोनमध्ये बोलत होते, टोनमध्ये। तर ते पुढचा सगळा कल्पना करा भाग, पहिल्यांदा आले आपले अमितजी, त्यांनी डायरेक्ट कोणताही विचार न करता वैतागून आले, डायरेक्ट गाडी घातली पायरीवर, तसंच उतरून बुटासहित पायऱ्या चढल्या, देवाच्या समोर उभे, शंकर भगवानच्या समोर घंटेला हात। आज कुष्ठ बहुतो की तुम, आज पहिली बार ढंग तुम्हारे चौकट पे ढंग खड़ा हूं ढंग। ए घंटी सोडा आधी, सगळे लोम कळून घंटे तोडले, ही शिल्लक एक आहे ती पण तुटली तर बाकीच्यांनी काय वाजवायचं, कळत का तुला? हा, आणि तुझा काही प्रॉब्लेम आहे मला कळतो, तुझ्या वाकड्या तिकड्या उभं राहण्याच्या स्टाईल वरून भरपूर त्रास झालेला दिसतो तुला मानसिक, काय प्रॉब्लेम आहे बाबा? भगवान ये सारे दुनिया में मेरे बगा मेरे बदनामी का खेल चल रहा है। ए कोणी केली खेळाची सुरुवात? हा अभिनयाचा धंदा चांगला चालू होता ना, कशाला पाहिजे बाकीच्या उचापती? लेकिन ये लोग, अरे कोणी घ्यायला सांगितली शेती, काय कळतं तुला शेतीतलं, कळत का काही? आणि पहिल्यांदा तुला सांगतो त्या दोघांचा नाच सोड, दोघं वाईट आहेत करू नको असं, त्यामुळं तुझी बदनामी होत चालली। लेकिन वो मेरे दोस्त है। अरे राजकारणी कधी कुणाचे मित्र असतात का? राजकारणी दिसायला कधीही मुलायम वाटले तरी त्यांच्या बरोबर अमर वैत्री होऊ शकते का? कळत का तुला काही? पहिल्यांदा नाच सोड, चांगला अभिनयाचा धंदा चालू आहे, आणि सांगितलं होतंस ना 12 वर्षापूर्वी की राजनीती मी आके मैंने बडी भूल की, आता परत त्या चुका कशाला करायच्या, बघ आता चुकीची फळ। हा जा आता, आणि सगळं सोडून दे, अभिनयाचा धंदा कर फक्त, कळलं का? आणि हे बघ, येताना विनयशीलतेनं यायचं, मंदिर आहे हे, गाडी व्यवस्थित पार्क करायची, चप्पल बूट काढून आत यायचं, कोणाच्या बापाचं कर्ज काढलेलं नाही मी ना, करत चुकवेगिरी केलेली आहे, व्यवस्थित यायचं, कळलं का? जा आता, थांब जरा, एक सांगायचं राहिलं, सुनेवर लक्ष ठेव बरं का तुझ्या, ये आता। आता त्यानंतर आपले माननीय वाजपेयी जी येतात, तुम्हाला काही सुचत नसेल तर तोपर्यंत मी माझी बाकीची काम आठवून येऊ का? बोला ना काहीतरी। हा मग पुढं वन्स मोर कुठं दिला मी? मैं बड़ी विवंचना में हूं। सोनियाचे दिवस भगवत नाहीयेत का? काय प्रॉब्लेम आहे सांगा ना काहीतरी। बड़े दुख की बात है। गुडघ्याचं दुखणं वाढलंय का? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? वही कहने जा रहा था, घुटनों का दर्द बड़ा सता रहा है। सांगा ना असं, तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमचा एक जालिम उपाय सांगू का? तुमच्या घरामध्ये चूल आहे का? पडोसी के घर में है। मग निदान त्या तरी चुलीत घाला ना राजकारण कशाला पाहिजे या वयामध्ये? एवढी वर्ष तुमचा कुणी कसा वापर करून घेतला कळत का तुम्हाला? चांगलं कवी मन आहे तुमचं, कविता करत बसाव्यात, आपलं वय काय झालं, घरात कविता करा, कविता मी वाचतो ना चांगल्या, तेवढं राजकारण सोडून द्या, मला आदर आहे तुमच्याबद्दल, येतं का? आणि देऊळ आपलंच आहे, नंतर काही प्रॉब्लेम आला तर या या शिस्तीत उतरा हो पायऱ्या, हां या या। तोपर्यंत त्यानंतर दुसरे एक येतात गृहस्थ, विक्रमजी गोखले।
मी म्हणजे देवा मला म्हणजे मी सारखी कशी हो डायलॉग पाठांतराची बोंब तुमची, तुम्ही विसरत जाणार आणि बाकीच्यांनी पॉज क्रिएट केला समजायचं का? नेमकं काहीतरी एकदा कळू दे ना आम्हाला, ही तुमची ऍक्टिंग आहे, हा तुमचा पॉज आहे का तुम्ही विसरला? सगळं ऐकून घेईन मी तुमचं, पण डायलॉग पाठ करून घ्या या आता। मला तुमच्या अभिनयाबद्दल तसा आदर आहे, पण वेळ बाकीचे बघतायत ना। हा नेक्स्ट कोण आहे? दरवाजे खिडके बंद करा मंदिराचे। अरे का नाकातून किंचळतो हा कंटळे बसत दे घालवायला बाहेर आला काय प्रॉब्लेम आहे बाबा तुझा? टोपडे वर कर जरा, चेहरा तरी दिसू दे तुझा। काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? ताना हय्या ताना हय्या ताना हय्या। ए गपे, सेड सॉंगचं पण आयटम सॉंग बनवतो का काय? कळत का तुला? अरे काय उच्चार आहे, काय डिक्शन आहे, काय शब्द आहे? तन हय्या असा सरळ शब्द आहे, तन हय्या तन हय्या नावाडी होते का तुझी बरोबर? कळतं का तुला काही? आणि काय यार तू कोणत्या कोणत्या बाजूनं कसा कसा त्रास देणार आहेस आम्हाला? तुला एका पोरगीनं प्रेमभंगात टोपी घातली म्हणून तू त्याच्यावर चित्रपट काढलास, बरं ते काढलास ते काढलास, त्यामध्ये संगीतकार तूच, गायक तूच, सात गाणी तूच म्हटलीस आणि अभिनय पण केलास, उठली का रे माशी तुझ्या चेहऱ्यावरनं पूर पिक्चरवर उठली का? कसं कसं चालणार आहेस आम्हाला? हा असं करू नको नाही। तेरा 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 कसूर माझाच कसूर आहे। पहिल्यांदा ज्यावेळी तू नारळ फोडायला आला होतास ना संगीतकार होतो म्हणून, त्याच वेळी तुझ्या डोक्यात नारळ फोडला असता तर आमची कानठळ्या बसायची वेळ आली नसती, कळतं का? आणि काय रे त्या स्पर्धेमध्ये तुला परीक्षक म्हणून नेमला तर तिथं परीक्षक म्हणूनच राहायचं ना, काय काय करतोस तिथं? तुला महत्वाचं परीक्षण आहे का पोरांची पोरींची लपडी महत्वाची आहेत? हा त्यांची लपडी जुळवायची काय? त्यांच्या त्या लपड्याचा भाग घेऊन इमोशनल ब्लॅकमेलिंग करून त्यांचे SMS मागवायचे काय रे? काय पडलं तुला आणि काय प्रथा पाडलीस रे? सारखं सारखं उठायचं, त्या स्पर्धकाला मिठी मारायची, परत खाली येऊन बसायचं, परत उठायचं, परत मिठी मारायची खाली। अरे काय प्रथा पाडलीस? तुझं बघून बघून तो बप्पीलायरी पण शिकला ना। हा आता त्याला झपत का स्टेजवर केवढा वेळ घालवायचा त्यामध्ये? आणि बरं जातो ते जातो, स्वतःचं एक तरी गाणं ऐकून येतोच तो, ऐकायला लागतं ना विनाकारण तुझ्यामुळं। हा कळतं का तुला काही? आशिक बनाया आशिक, आपने नाही म्हणशील तेरे बापने, तुला सांगतो पहिल्यांदा बाहेर हो आणि हे सगळे धंदे सोडून दे, व्यवस्थित काहीतरी एक धंदा निवड आणि बाहेर हो, कारण काय आहे माझी आरतीची वेळ झालेली आहे, आरती सुरात ऐकायची सवय आहे, कळलं का? कोण आहे ही? काय जितेंद्र सारखा चेहरा आहे, तुषार कपूर तर नाही ना? एकता कपूर एक कशाला आली ही इथं? पार्वतीच्या तरी माझ्यात भांडणं लावायची आहेत काय? ए बाई अगं काय तुझं चाललंय? सगळ्या महाराष्ट्रातल्या सुशील बायका बिघडल्या ना। अरे काय काय चाललं त्यांचं? हा लिपस्टिक काय लावतात, काय काय लावतात, कुठेही जाताना, झोपताना, उठताना, कुठेही बाहेर जाताना सुद्धा लिपस्टिक, कळतं का तुला काही? अरे काय संस्कृतीशील महाराष्ट्र आहे आपला, कळतं ना तुला? हा असं करू नको। आणि काय त्या तुळशीचं अगं काहीतरी कॅरेक्टर म्हणून ठेवशील की नाही? चार चार लग्न लावतीस तिची, अरे काय शिकायचं तुझ्याकडून? हा अगं कस याचं लपड तिच्या बरोबर, तिचं लपड याच्या बरोबर, कधी कधी तुझ्या सिरियलमध्ये खऱ्या नवरा बायकोचं सुद्धा लपडच आहे की काय असं वाटू लागतं? काय चालवलं बा? आणि एकता नाव कुणी ठेवलं बाई तुझं? सगळ्या घरादाराची एकता तूच बिघडवलीस। कपूर नाही कापूर आडनाव पाहिजे होतं तुझं, सगळ्या एकत्र कुटुंब पद्धतीची जी राख रांगोळी जाळून केलीस तू। हा काय काय बघतीस माझ्याकडं? खालीवर काय बघायला लागली? ए लोकेशन चेंज, म्हणजे तुला शंकर नकोय लक्ष्मी पाहिजे? ए काय उचलते? ए टाकलं टाकलं टेम्पो मध्ये।